नमस्कार, मी मयुरी देशमुख आणि लवकरच तुम्ही मला मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत बघणार आहात. मी खूप एक्सायटेड आहे. या छोट्या पडद्यावर एक खूप इंटरेस्टिंग असं कॅरेक्टर तुमच्या समोर घेऊन येते आहे. सो फिंगर्स क्रॉस्ड. सो मयुरी, स्वागत आहे तुझा स्टार परिवारमध्ये. खूप वर्षानंतर मराठी मालिकेत तू पुन्हा झळकणार आहेस. कसं वाटतंय, काय सांगशील त्याबद्दल आणि पुन्हा मराठी मालिका करतेस, काय सांगशील? एक तर खूप वर्षांनंतर हो मराठी मालिकेत करते, ती एक्साइटमेंट आणि नर्वसनेस दोन्ही आहे. कारण पहिल्या मालिकेला उदंड प्रतिसाद आणि खूप प्रेम मिळालं होतं. पण ते म्हणतात ना, नाण्याच्या दोन बाजू असतात. ते कॅरेक्टर हिट झाल्यामुळे त्या पद्धतीने माझ्याकडे लोकं बघायला पाहिजे लागले की ही गंभीर आहे, ही सेन्सिबल आणि सेन्सिटिव्ह कॅरेक्टर्स चांगले करू शकते. सो त्या पद्धतीचं जास्त काम माझ्याकडे आलं. आणि ह्यावेळेस टेलिव्हिजनवर काम करण्याची एक्साइटमेंट वेगळी आणि जास्त ह्यासाठी आहे कारण हे कॅरेक्टर खरंच वेगळं आहे. जनरली हिरोईन्सला ह्या पद्धतीचं नाही मिळत कॅरेक्टर, आणि मला तरी आजपर्यंत नाही मिळालं आहे. सो खूप एक्सायटेड आहे की मी ते एकतर त्याला न्याय देऊ शकेन की मला माहीत नाही, पण माझा प्रामाणिक प्रयत्न मी करते. सो हां, सध्या ही स्टेट ऑफ माइंड आहे. नक्कीच, त्याकडी खूप गाजली होती मालिका आणि त्याच्यानंतर प्रेक्षक आतुरले होते की तू पुन्हा दुसऱ्या मालिकेत कधी पाहायला मिळणार, मला मराठी मालिकेत. सो त्याच्यानंतर आता ही चालू होते, काय एवढं वर्ष मयुरी का थांबली, काय सांगशील? नाही, मी खूप ऑनेस्टली सांगते, मी ज्या पद्धतीची व्यक्ती आहे, मी सातत्याने सिरियलची एक लॉंग कमिटमेंट असते. कमीत कमी एक दीड वर्ष तुम्ही तेच पात्र त्या पात्रामध्ये असतात, तर कुठेतरी तुम्हाला ते बोरिंग होऊ शकतं किंवा कुठेतरी एका पॉईंटनं तर एक्सप्लोर होत नाही अजून असं वाटू शकतं. कलाकार म्हणून मला जे ग्रो व्हायचं असतं ते कधीकधी एका पॉईंटनंतर मला असं वाटतं की होत नाही आहे. सो प्रत्येक मालिकेनंतर मी एक आवर्जून ब्रेक घेतला आहे, कारण मला असं वाटतं की मी आधीच्या मालिकेत जितक्या ज्या दर्जाचं काम केलं आहे त्याच्यापेक्षा नक्कीच अजून वेगळ्या आणि वरच्या दर्जाचं काम मला पुढच्या मालिकेत करायचं आहे. आणि त्यासाठी मला हा मधला ब्रेक गरजेचा वाटतो, कारण मालिकेत आणि मी दोन्ही मालिका केल्या आहेत आत्तापर्यंत, आणि त्या दोन्ही ह्याच्यात मला माझा पॅटर्न कळला आहे की एक कम्फर्ट झोन येऊन जातो की हां, ही अशी असणार, ही हे करणार, ही ते करणार, आणि मग त्या पद्धतीचा त्या इमोशन्सचा सराव होतो. सो माझा ब्रेक ह्यासाठी पण असतो की ते ब्रेक करायचं आणि आता नव्याने स्वतःला रिसिलेक्ट होऊन अजून एक उंच म्हणजे वरची पायरी चढायची. सो आय होप या पात्रा थ्रू मी अजून एक वरची पायरी चढली आहे. नक्कीच, आम्ही बिहाइंड कॅमेरा आम्ही तुझे सीन बघतोय. आज तुझा दुसरा दिवस आहे आय थिंक. सो खूप चांगलं आम्हाला तर दिसतच आहे, खूप चांगलं होत आहे. पर्सनली तुला किती तुझा कॅरेक्टर आवडतंय? मला कॅरेक्टर खूप आवडलं आहे, आणि तेच कारण आहे मी हे मालिका करण्याचं. कारण एक प्रचंड ऊर्जेने भरलेलं, पॉझिटिव्हिटीने भरलेलं आणि स्वच्छंद असं ते कॅरेक्टर आहे. सो मला तर खूप आवडलं आहे, मला प्ले करायलाही मजा येते आहे. पण अजूनही म्हणतात ना, पहिला एक आठवडा ना तुम्ही नेहमीच चाचपडत असतात. सो मला सीन केल्यानंतर वाटतं, अरे यार, इथे हे पण केलं असतं, ते पण केलं असतं. तर हे सध्या कॉन्स्टंटली चालू आहे. मला असं वाटतं एक 10-11 दिवसांनी जेव्हा माझ्या हातात सगळं येईल, होपफुली बरंच काही येईल, तेव्हा मग मी ते अजून एन्जॉय करायला लागेल. आता एन्जॉय करते, पण त्याच्यासोबत एक कॅन्टीना असतो की हे करेक्ट होतं की नाही. आणि एकदा ना हे प्रेक्षकांसमोर आलं ना, त्याच्यानंतर त्याच्या फीडबॅकनुसार पण एक तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते की अच्छा, आपण करेक्ट लाईनवर चाललो आहे किंवा नाही. सो मी त्या फीडबॅकसाठी पण खूप एक्सायटेड आहे. बरं मयुरी, आपण कलाकार असताना आपला शेड्यूल बिझी असतो, आपल्याला टाइम नसतो की आपली सिरियल किंवा आपलं काही प्रोजेक्ट असेल ते बघण्याचं. पण ही मालिका तू किती फॉलो करत होतीस, इवन किती स्टडी केलेस, काय सांगशील? मी खूप ऑनेस्टली उत्तर देईन, मी अजिबात फॉलो केली नाही आहे. आणि मी स्टडीसाठी पण फक्त अभिषेकचे सीन्स बघितले, कारण की माझं काम त्याच्यात मला बघायचं होतं की कोणासोबत आपण काम करतो आहे. आणि त्याचं कारण असं की मी कॉन्टेंट कन्झम्पशनच एकूण कमी केलं होतं मागच्या काही काळात, कारण इतकं सगळं बघत होते, सारखं बघत होते मी, की माझं असं झालं की आता जरा मयुरी वाचन करूया. सो मी गेले काही महिने वाचनाकडे वळले होते, त्यामुळे मी कुठलाच शो किंवा इवन OTT वर मी काहीच बघितलं नव्हतं. सो व्हेरी ऑनेस्ट आन्सर इज नाही, मी फॉलो नव्हते केली. आणि कुठेतरी मला ना ते बरं वाटतं की मी फॉलो नव्हता केला हा शो, त्यामुळे मी क्लीन स्लेटने आली आहे. मला ह्यांचा मीटर माहीत नाही, ह्यांचा टोन माहीत नाही. माझ्या कॅरेक्टर जितक्या फ्रेशनेसने येईल तितक्याच फ्रेशनेसने मी आली आहे ह्या प्रोजेक्टमध्ये. बरं, भेटल्यानंतर कसं वाटलं या सगळ्यांना? आहे खूप छान, खूप गोड टीम आहे. टीम गोड आहे आणि वर्किंग कंडिशन्स पण चांगल्या वाटत आहेत. सो एक दोन दिवसात एवढंच कळलं आहे.
नक्कीच मयुरी, तू थिएटरसुद्धा स्टार्टिंग तुझी थिएटरपासून झाली होती, देन त्याच्यानंतर मालिका वगैरे, पुन्हा थिएटर म्हणजे नाटकामध्ये कधी तू म्हणजे नवीन काही आहे का तुझं असं काही प्रोजेक्ट? नाटकाचं सध्या तरी नाही आहे. मला नाटकं ह्यामधल्या काळात आली, खूप आली, पण खूप ऑनेस्टली मला खूप आवडल्याशिवाय नाटक करायचं नाही आहे. मला ते पात्रही खूप आवडलं पाहिजे, मला तो सब्जेक्टही खूप आवडला पाहिजे, कारण मला असं वाटते मी ना खूप लॉयल व्यक्ती आहे. मी एखाद्या गोष्टीला कमिट केलं ना, मग मला अच्छा मी हे पण करते ते पण करते, मग ह्यांना मॅनेज करा त्यांना मॅनेज करा, हे मला छक्के पण जे जमत नाहीत. त्यामुळे जर एका चुकीच्या प्रोजेक्टमध्ये अडकले किंवा अशा नाटकात अडकली की जे मला खूप आवडलं नाही आहे, तर मग मीच सफर होते. आणि जे एक दोन वेळेस झालेलं आहे, सो मी नाटकाच्या बाबतीत खूप काय म्हणतात त्याला चोखंदळ आहे. मला फक्त आणि फक्त चांगला विषय, चांगलं नाटक आणि चांगलं पात्र असलेलंच नाटक करायचं आहे. तू लिखाणसुद्धा करतेस, एखादी स्क्रिप्ट वगैरे तुझ्यासाठी तू रेडी केलेस का? खूप अर्धवट स्क्रिप्ट्स रेडी आहेत, खूप साऱ्या, कशालाच असं पूर्णत्व येत नाही आहे. सो आय एम रिअली होपिंग की या वर्षभरात मी एखादी स्क्रिप्ट तरी असं फुल्ली प्रिपेअर करावी. नक्कीच प्रेक्षकांनाही बघायला आवडेल, कारण तुझे नाटकाचे चाहते सुद्धा आहेत. सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल, आणि तुला या नवीन मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि सगळ्यांच्या शुभेच्छा खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी, कारण मी म्हटलं तसं मी खूप अँटिसिपेशन मोडमध्ये की हे कसं परसीव्ह होणार आहे. सो थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.